नमस्कार, मी पिराज कुराडे, खानापूर वार्ता यूट्यूब पोर्टलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप तसे लैला साखर कारखान्याच्या वतीने चापगाव येथे गुरुवारी सायंकाळी महिला मेळावा उत्साहात पार पडला। या महिला मेळाव्याला चापगाव व परिसरातील जवळपास 1000 हून अधिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी झालेल्या कार्यक्रमात या मेळाव्याचे उद्घाटन कारखान्याचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील व तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक नागराज येळूरकर उपस्थित होते। या मेळाव्यात मार्गदर्शन करताना कारखान्याचे MD सदानंद पाटील म्हणाले, बनवायचं असेल तर पहिला काय काम करायला पाहिजे की आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायला पाहिजे, त्या चांगल्या पद्धतीचे शिक्षण देऊन त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून जर आम्ही त्यांना जर पुढे घेऊन गेलो तर आपली चांगली सगळी घरं चांगली होतील, आपला गाव चांगला होईल आणि आपला तालुका सुद्धा आपला सुधरेल। आणि शिक्षित व्हायला पाहिजे, सुसंस्कृत व्हायला पाहिजे आणि तुमचं घर जर चांगलं झालं तर आपला गाव चांगला होईल आणि गाव चांगला झालं तर तालुका सुद्धा सुधरेल। आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून गेली जवळजवळ 40 वर्ष विठ्ठल रस म्हणा हलगेकर सर, एक शिक्षक काय करू शकतोय विचार करून प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकांना सहकार्य करून हळूहळू त्यांनी जी सोसायटी 1988 साली 2 रुपयाचा फंड म्हणून सुरुवात केली त्या सोसायटीचं म्हणजे त्या फंडाचं रूपांतर 1995 साली सोसायटीमध्ये झालं, ज्याचं भाग भांडवल त्यावेळेला 30,000 रुपये होत आणि त्या 30,000 रुपये सोसायटीचे आज 400 कोटी रुपये मध्ये रूपांतर झालेलं आहे। नवीन कारखाना काढण्यासाठी म्हणून बीडीच्या बाजूला आम्ही 100 एकर जागा घेतलेली आहे। कारखाना सुरू करायचा म्हणून आम्ही परमिशन वगैरे घेऊन भरपूर साऱ्या गोष्टी तिकडपर्यंत पुढेपर्यंत चालू असताना हा जो भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखाना आहे जो 1997 साली सुरू झालेला खानापूर तालुक्याची कामधेनू म्हटली जाते या कारखान्याला, एकर सरांनी जर हा कारखाना जर बंद पडला तर त्या कारखान्यामध्ये जे 500 लोक कामगार आहेत त्या कामगारांचं काय होणार आणि तालुक्यातील जवळजवळ 8,500 शेतकरी तिथं ऊस पटवतात, या 8,500 शेतकऱ्यांचं काय होणार। दरवर्षी आम्ही 2675 रुपये दर दिलोय, शेतकऱ्यांना जेव्हा जेव्हा गरज असते त्या त्या वेळेला जर पैसे दिले तर ते त्यांच्या उपयोगाला होतात। म्हणून मागच्या वर्षी पहिला जो हप्ता होता तो 25 रुपयाचा दिला होता आणि दुसरा हप्ता आम्ही 175 रुपयाचा गणेश चतुर्थीच्या तोंडावर दिला जेणेकरून गणेश चतुर्थी सर्व शेतकऱ्यांची सुखकर व्हावी म्हणून। या वर्षी आम्ही असं ठरवलं की आलेल्या उषाला 15 दिवसाच्या आत त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करायचे। म्हणून पहिला जो 31 ऑक्टोबर पर्यंत ऊस आला त्याला 2600 रुपये प्रमाणे आता सगळ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि आता परवा 15 तारखेपर्यंत जो ऊस आलेला आहे त्या 15 तारखेपर्यंतचे पैसे 2600 रुपयानं सोमवारी सगळ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर अशा पद्धतीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे। सगळा आटापिटा एवढं तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण काय सांगतो तर येत्या काळामध्ये जर आम्ही हलगेकर सरांना आमदार जर केलं तर आपला तालुका पुढे सुजलाम सुफलाम होणार आपल्या तालुक्यातील आणि त्याचबरोबर तिथे एक डेअरीचा प्रोजेक्ट सुद्धा आम्ही मंग्यानकोपला करणार आहे आणि त्याचं सगळ्या गोष्टींचं काम आता परमिशनचं वगैरे काम सुरू आहे आणि अशा माध्यमातून तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या प्रत्येक समस्येवरती निवारण करण्यासाठी म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही आता उतरलेलो आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते तसंच आमचे नेते श्री विठ्ठलराव हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली आज या चापगाव गावामध्ये हा महिला मेळावा आयोजित केलेला आहे। आज जर खानापूर तालुक्यामध्ये कुणी जर 400 कोटीचा उद्योग निर्माण केला असेल ते आमचे आदरणीय कामगाराच्या पोटानं खानापूर तालुक्यामध्ये अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये एका खेडवळ गावामध्ये तुम्हाला जन्म घेतला, या माणसानं खानापूर तालुक्यामध्ये शुगर फॅक्टरी असेल शांतिनिकेतन जर शाळेची तुम्ही परिस्थिती विचारला त्या ठिकाणी बघा खानापूर तालुक्यामध्ये पूर्ण आम्ही बिंदू काढत असताना हरवुरी गावामध्ये आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि एका माझ्या 32 वर्षाच्या महिलेला त्या ठिकाणी हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम झालेला, तर तसं असताना ती कुठे गेली वेगा हेल्मेट मध्ये कामाला, 5,000 रुपये पगार, सकाळी 8:30 ला जायचं 5:30 ला यायचं, येण्या जाण्यासाठी किती सांगा
3000 रुपये, तर 15 किती सांगा 2000 उरले। आज जर शांतिनिकेतन जर तुम्ही शाळा पाहिली नसाल तर तुमची बरीचशी चापगाव गावामधली मुलं त्या ठिकाणी जातात। त्या ठिकाणी हलगेकर साहेबांनी विधवा महिलांना 35 काम दिलेलं आहे, 35 विधवा महिलांना। आणि जय खानापूर तालुक्यामध्ये ज्या वेळेला हलगेकर साहेबांचा मला वाटते 3000 मतांनी पराभूत झाला, तो आमचा किंवा हलगेकर साहेबांना काय फरक पडला नाही। आज सुद्धा त्या माणसाला 1 लाख रुपये पगार आहे। ते गरलगुंजी हायस्कूलला हेडमास्टर म्हणून काम करतात, शुगर फॅक्टरी उत्तम चालू आहे, शांतिनिकेतन शाळा अशी एक जिल्ह्यामध्ये एक उत्तम चालू आहे। सोसायटीच्या जर उत्तर केला 36 सोसायट्या फक्त आमच्या जिल्ह्यातच नव्हे 2-3 जिल्ह्यामध्ये त्या माणसाने निर्माण केलेलं आहे। हे मी का सांगायला लागलोय तुम्हाला की ह्या ठिकाणी जेवढे तुम्ही बसलाय फक्त असले 3-4 घुमटे जर मतपेटीत जर गेले असते तर आज हलगेकर साहेब या ठिकाणी आमदार म्हणून आले असते। आज जर तुम्हाला मी काय सांगतो, चांगलं किंवा वाईट हे ओळखायला शिका। जनापूर तालुक्यामध्ये ज्या माणसानं कोरोना काळामध्ये इतकी बिकट परिस्थिती झालेली होती, कुणी कोरोना सेंटर चालू केलेलं होतं काय जी कोरोनाच्या काळामध्ये, ते आमचे आदरणीय नेते विठ्ठलराव हलगेकर या